आणि मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रद्द झाल्यामुळे संघटना नाराज झाल्यात। मुंबई विद्यापीठाने मुंबई सिनेट विद्यापीठ निवडणुकीचा कार्यक्रम नेमका का स्थगित केला असा सवाल विचारण्यात येतोय। आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी या संदर्भात लिहिलेल्या एका पत्रामध्ये मुंबई विद्यापीठ पदवीधर अधिसभा निवडणुकीच्या प्राथमिक यादीमधील कमी केलेली नावं आणि अंतिम यादीमध्ये वाढवलेली नावं यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत जाणवते आणि प्रथमदर्शनी 750 पेक्षा जास्त मतदारांची नावं 2 वेळा असल्याचं आणि अनेक मतदारांची नावं 3 वेळा असल्याचं संदर्भाधीन पत्राद्वारे निदर्शनास आणलं। या संदर्भातली अधिक माहिती आपले प्रतिनिधी वेदांत नेव आपल्याला देत आहेत। वेदांत, कविता, काल ज्या प्रकारे रात्री हा सगळा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अचानकपणे स्थगित करण्यात आला आणि त्यानंतर सर्व ज्या राजकीय पक्ष आहेत, विद्यार्थी संघटना आहेत, त्यांचं म्हणणं होतं की नेमकं कारण काय आहे, कशा प्रकारे का हे सगळा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता, कारण विद्यापीठाकडनं कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण या संदर्भात मिळत नव्हतं। विद्यापीठांचे पत्रक काढलं होतं, त्यामध्ये एवढंच सांगितलं होतं की शासनाकडनं एक पत्र आलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही व्यवस्थापन परिषदेची बैठक घेतली आणि त्यानंतर आम्ही ही कार्यक्रम पुढील सूचने मिळेपर्यंत स्थगित करत आहोत। मात्र राज्य सरकारने नेमकं काय पत्र पाठवलं ते आपल्या हाती आहे आणि ज्यामध्ये स्पष्ट समोर येत आहे की आमदार आशिष शेलार यांनी 7 ऑगस्टला मुंबई विद्यापीठाला एक पत्र लिहिलं होतं आणि या पत्रामध्ये सिनेट निवडणुकीसाठी जी मतदार नोंदणी झाली आहे, ज्यामध्ये प्राथमिक नोंदणी आणि अंतिम नोंदणी अशा 2 नोंदण्या झाल्या, यामध्ये मोठी तफावत आढळत असल्याचं आशिष शेलार यांनी तशा प्रकारची तक्रार केली होती। ही तक्रार उच्च तंत्र शिक्षण विभाग त्यासोबतच विद्यापीठाकडे ही तक्रार केली होती आणि ज्यामध्ये 755 जे उमेदवार जे मतदार आहेत त्यांची नावं 2 वेळा तर काही ठिकाणी 3 वेळा आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे ह्या तक्रारीचं निवारण करावं आणि त्यामुळेच जो कार्यक्रम आहे ज्या प्रकारे कार्यक्रमामध्ये अर्ज नोंदणी उमेदवारांची त्यासोबतच 10 सप्टेंबरला निवडणूक हा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करावा आणि ही तक्रार निवारण झाल्यानंतर यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या सगळ्या बाजूला करूनच पुढचा कार्यक्रम जाहीर करावा अशा प्रकारचं पत्र राज्य सरकारने मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिलं आणि त्यानंतर हा कार्यक्रम स्थगित झालेला आहे। त्यामुळे ज्या प्रकारे मागणी केली जात होती विद्यार्थी संघटनांकडनं की नेमकं कारण काय आहे, तर हे कारण आता समोर आलेलं आहे, ज्यामध्ये मतदार यादीमध्ये काहीतरी घोळ आहे अशा प्रकारची तक्रार आहे आणि हा घोळ सोडवल्यानंतरच पुढची जी प्रक्रिया असेल, जी स्थगिती या प्रक्रियेला दिली आहे, ती स्थगिती उठवली जाईल। कविता, वेदांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।